होईल, तुमचे काही अडचणी असतील त्या आपल्याला डायरेक्टली या ठिकाणी सॉल्व करता येतील. तर आजचं आपलं लेक्चर आहे, कंटिन्युअस लेक्चर आहे, फर्स्ट चॅप्टरवरती किंवा फर्स्ट युनिट जे आपलं सुरू आहे, प्लांट डायव्हर्सिटी. या प्लांट डायव्हर्सिटी याच चॅप्टरवरचं हे लेक्चर आहे आपलं. दॅट इज रोल ऑफ मायक्रोब्स इन ॲग्रिकल्चर फॉर बी एस सी फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट. ओके, तर आत्तापर्यंत जे काही आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स शिकलो या फर्स्ट चॅप्टरमध्ये, जसं की सुरुवातीला आपण सियानो बॅक्टेरिया पाहिलेत, नंतर बॅक्टेरियाबद्दल आपण पाहिलंय, त्यानंतर व्हायरसेस आहेत बरोबर, आणि इतर सगळ्या बाकीचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, या मायक्रो ऑर्गॅनिझमचा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की त्याचा रोल काय आहे. ओके, जसं की आता हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. ओके, जसं की मग आपण पाहिलं बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, त्याचबरोबर मायक्रोप्लाझ्मा आहेत, फंजाय आहे, आणि काही सियानो बॅक्टेरिया किंवा अल्गल फॉर्म सुद्धा या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये येतात. जसं की आपण आज रोजी किंवा ह्या पूर्ण 2020 हाचा शेवटचा दिवस आहे, आणि 2020 कशासाठी गाजलं म्हणाल तर करोना व्हायरससाठी गाजलं बरोबर, की ज्या एका मायक्रो ऑर्गॅनिझमने पूर्ण संबंध जग एका क्षणात किंवा एका पूर्ण त्या एका मायक्रो ऑर्गॅनिझममुळे सर्व काही कामकाज बंद ठेवावं लागलं आपल्याला. बरेचसं 4-5-6 महिने लॉकडाऊनची सिच्युएशन होती, आणि त्यानंतर मग आता कुठेतरी आपण थोडंफार त्याच्यावरती वॅक्सिन्स म्हणा किंवा त्याची कसे आपल्याला कंट्रोल मेजर्स करता येतील त्या दिशेने आपण चालू. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय आपण निग्लेक्ट करण्यासारखी गोष्ट नाही बरोबर. मायक्रो ऑर्गॅनिझम हे काय, निग्लेक्ट करण्यासारखी जी गोष्ट नाही. त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड दे हॅव अ मेजर रोल इन दी इकोसिस्टीम. या मायक्रो ऑर्गॅनिझमचा इकोसिस्टीममध्ये फार महत्वाचा रोल आहे. मग तो दोन प्रकारचा रोल आहे, एक तर पॉझिटिव्ह रोल आहे आणि काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा निगेटिव्ह रोल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. ओके, आता पॉझिटिव्ह असा की काही मायक्रो ऑर्गॅनिझम हे बेनिफिशियल आहेत, जे आता आपण आता ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये, मेडिसिनल सेक्टरमध्ये किंवा फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये आणि वेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज किंवा रोल कशा प्रकारचा आहे आपण ह्या 1-2-3 लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम पॉझिटिव्हली सुद्धा रोल प्ले करतात आणि तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा निगेटिव्ह रोल सुद्धा आहे. निगेटिव्ह रोल काय, साहजिकच हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, बॅक्टेरिया, व्हायरस, फंजाय, हे बरेचसे काही जे काही मायक्रोब्स आहेत हे डिसीज निर्माण करतात कुठल्याही एखाद्या होस्टवरती, मग तो प्लांट असू द्यात, ॲनिमल असू द्या, मग ॲनिमल पैकी आपण सुद्धा असू शकतो बरोबर, ह्युमन बिईंग असेल किंवा इतर वेगळ्या प्रकारचे ॲनिमल असतील, या वेगळ्या प्रकारच्या ॲनिमलवरती हे डिसीज निर्माण करतात आणि मग त्याचे निगेटिव्ह रोल आपल्याला पाहायला मिळतात, की जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई पसरते, डिसीजेस निर्माण होतात, साथीचे रोग पसरले जातात, आणि हे फार मोठ्या प्रमाणामध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम एन्व्हायरमेंटमध्ये या पृथ्वीवरती अस्तित्वात आहे. तर पहिल्यांदा आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की या मायक्रो ऑर्गॅनिझमचा ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काय महत्त्वाचा रोल आहे. मी जसं मगाशी सांगितलं की हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत दे आर इबिक्विटस इन दी एन्व्हायरमेंट अँड दे इन्क्लुडिंग बॅक्टेरिया, प्रोटोझोआन, फंजाय अँड सम ऑफ द अल्गी. आता सगळेचे सगळे फंजाय किंवा सगळेचे सगळे अल्गी हे निगेटिव्ह रोल प्ले करत नाहीत किंवा डिसीज निर्माण करत नाहीत, पण त्यातले काही मात्र वेगळ्या प्रकारचे जे काही ऑर्गॅनिझम आहेत हे मात्र या ठिकाणी डिसीज निर्माण करतात. सो सम ऑफ द बॅक्टेरिया और सम ऑफ द मायक्रोब्स दे कॅन मेक अस सिकनेस, बट ओनली अ व्हेरी स्मॉल पर्सेंटेज ऍक्च्युअली कॉज डिसीज. काही अगदी मोजक्या प्रमाणात जे काही मायक्रोब्स आहेत हे काय करतात, या ठिकाणी डिसीज निर्माण करतात. अँड इन फॅक्ट मेनी मायक्रोब्स इन्क्लुडिंग मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया अँड व्हायरसेस दे आर, सॉरी व्हायरसेस नॉट बट मोस्ट ऑफ द व्हायरसेस आर हेल्पफुल. सो मच ऑफ द ऑक्सिजन रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर थ्रू फोटोसिंथेसिस विच इज कम्स फ्रॉम द अल्गी. बघा, आपण सुरुवातीलाच मी सांगितले की जो काही ऑक्सिजन, जेवढा काही ऑक्सिजन या एन्व्हायरमेंटमध्ये सोडला जातो फोटोसिंथेसिस या प्रक्रियेच्या थ्रू, तर हा आपले जे काही आजूबाजूचे प्लांट आहेत यापेक्षाही किंबहुना जास्त अल्गी जे आहेत, शेवाळ जे आहे त्या शेवाळ्यापासून तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
कारण का जवळपास 90% फोटोसिंथेसिस हे अल्गी मध्ये होत असते आणि उरलेलं 10% फोटोसिंथेसिस हे बाकीचे जे काही आपल्याला लँडवरती जे काही प्लांट पाहायला मिळतात त्या प्लांट मध्ये झालेलं आपल्याला दिसतं. तर त्यामुळे हे सगळे काही मायक्रोब जे आहेत हे मायक्रोब महत्वाचे आहेत आणि यासोबतच बरेचसे काही जे काही फंजा असतील किंवा बॅक्टेरिया असतील दे आर इसेन्शियल फॉर दी रिसायकलिंग ऑफ न्यूट्रियंट. इकोसिस्टीम मध्ये जे काही न्यूट्रियंट आहेत आपल्या ऑर्गॅनिक फॉर्मॅट मध्ये त्याला पुन्हा इनऑर्गॅनिक फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचं काम हे मायक्रोब्स करत असतात. का? जसं की सोपे बघा, जसं की झाडाचा पालापाचोळा गळून पडतो खाली, किंवा कुठलाही डेड ऑर्गॅनिझम असेल, डेड ॲनिमल असेल, इवन आपल्यासारखं कुणाचं एखादी डेड डेट झाली असेल, त्याला जर काही पुरला समजा जमिनीमध्ये, नंतर काय होतं त्याच्यावरती, तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला पूर्णपणे कन्झ्युम करतात. त्याला कन्झ्युम करून त्यातले जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्या ऑर्गॅनिक मॅटरला कन्झ्युम करून त्याचं कन्व्हर्जन इनऑर्गॅनिक फॉर्मेटमध्ये करतात आणि हे इनऑर्गॅनिक सॉल्युट्स पुन्हा सॉइलमध्ये जे आहेत ते रिटर्न झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सो देअर फोर दे हॅव अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दी सायक्लिंग ऑफ न्यूट्रियंट्स इन द इकोसिस्टीम अँड फॉर ॲक्टिंग ॲज अ डिकम्पोजर्स, ब्रेकिंग डाऊन द डेड ऑर्गॅनिझम्स अँड वेस्ट ऑफ द लिव्हिंग थिंग्स. ओके, पहा जर का समजा मायक्रो ऑर्गॅनिझम नसते किंवा फंजाय सारखा ऑर्गॅनिझम नसता तर या पृथ्वीवरती कचऱ्याचे ढीगच ढीग लागलेले आपल्याला पाहायला मिळाले असते. पालापाचोळ्याचे ढीग, डेड बॉडीज तशा पडल्या असत्या, सगळं सगळं अगदी तसंच आपल्याला इथं कचरा पडलेला आपल्याला बाहेर मिळाला असतं आणि आपलं जगणं मुश्किल झालं असतं. किंवा किंबहुना मला असं वाटतं की आपल्यासारखी आत्ता ह्या जे काही 2021 शतकामध्ये जे काही आपण ऑर्गॅनिझम आहोत यांना हे जगसुद्धा पाहता नसतात. तर त्यामुळं ब्रेकडाऊन होणं, डिकम्पोस्ट होणं हे फार महत्त्वाचं. सो दीज ऑर्गॅनिझम्स आर वी organisms are also dependent on the microbes for the foods and thus these microbes are very very beneficial or important even the harmful for the ecosystem. Mata one by one aplya ya microorganisms cha role vegvegya sector madhe pahayche. Jase ki apan ek aplya aajubajuba mahatvacha sector ahe agriculture, sheti je mahatvacha ahe, to sheti madhe microorganisms cha role kay ahe tumhala aaj mi sangnar aahe. Pude nantar pudhcha slide madhe tumhala kahi mi स्लाइड्स म्हणजे जसं की फोटोग्राफच्या थ्रू सुद्धा सांगणार आहे. सुरुवातीला पहा शेतीमध्ये मग मायक्रो ऑर्गॅनिझमचा काय रोल असेल, तर डेफिनेटली निगेटिव्ह रोल आपल्याला जास्त पाहायला मिळतो. जेवढे काही बॅक्टेरिया, व्हायरस, फंजाय आहेत हे शेतीमध्ये असणारी आपली जी काही पिकं असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही प्लांट असतील या प्लांटवरती डिसीज निर्माण करतात, वेगळ्या प्रकारचे रोग निर्माण करतात की जेणेमुळे आपलं ज्यामुळे आपलं पीक जे आहे त्याची ईल्ड म्हणा किंवा त्याचं उत्पादन कमी होतं, त्या प्लांटची वाढ होत नाही व्यवस्थित, बरोबर. हा एक निगेटिव्ह रोल आहे. पण याच्या बाजूला जर पलीकडे जाऊन बघितलं आपण तर दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स दे आर व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ॲग्रिकल्चर बिकॉज दे आर प्रेझेंट इन द सॉइल, बरोबर. सॉइलमध्ये बॅक्टेरिया आणि फंजाय प्रेझेंट असतात अँड सम ऑफ दीज मायक्रो ऑर्गॅनिझम दे आर इसेन्शियल फॉर डिकम्पोस्टिंग द ऑर्गॅनिक मॅटर अँड रिसायकलिंग द ओल्ड प्लांट मटेरियल. ओके, जे काही पालापाचोळा शेतामध्ये आपला पडतो त्या शेला पालापाचोळ्याला पुढच्या वर्षी मातीमध्ये पुन्हा डिकम्पोस्ट केलं जातं. ओके, ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते पुन्हा इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये जातं आणि शेतीची सुपीकता वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. फर्टिलिटी त्याला आपण म्हणतो वाढलेली पाहायला मिळते. सो सम सॉइल बॅक्टेरिया अँड फंजाय दे फॉर्म्स रिलेशनशिप विथ दी प्लांट रूट्स दॅट प्रोव्हाइड इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स लाईक दी नायट्रोजन ऑर फॉस्फरस. काही बॅक्टेरिया किंवा काही फंजाय जे आहेत हे वेगळ्या प्रकारच्या प्लांट सोबत एक रिलेशनशिप किंवा जसं की आपण म्हणूया मायक्रोरायझा आहे किंवा रायझोबियम आहे अशा प्रकारचे जे काही ऑर्गॅनिझम आहे ते रिलेशनशिप निर्माण करतात आणि त्या सिम्बायोटिक असोसिएशनच्या थ्रू जे काही महत्त्वाचे न्यूट्रियंट आहे जसं की नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, त्याचं रिटेनिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या प्लांटला हे न्यूट्रियंट अवेलेबल होतात. सो ऑल्दो द सॉइल ऑर्गॅनिझम दे कंप्राइजेस less than 1% of the total mass of soil and they have a vital role in supporting all plants and thus the animals. So some of their vital functions are described here. Ata maga ya microorganism che agriculture field madhe kay kay function kiwa kay kay role ahe te ba. Pahila hai baga soil fertility. Soil chi supikta vadavnyasathi he microorganism je ahet te mahatvache. Kasa magashis mi sangitla ki vegla prakarche je kay microbes ahet they are playing active role in the soil fertility as a result of their involvement
इन द सायकलिंग ऑफ न्यूट्रिएंट लाइक कार्बन एंड नायट्रोजन. जे काही इनऑर्गॅनिक फॉर्मेटमध्ये जे काही मटेरियल आहे पालापाचोळा असे सगळं काही त्याला पुन्हा इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये करतात आणि याप्रमाणे सॉइलची फर्टिलिटी वाढते. जसं की आपण खतं जी काही टाकतो आता केमिकल फर्टिलायझर्सचा वापर करतो आपण, युरिया असेल, एनपी, त्यानंतर पोटॅशियम असेल, फॉस्फरस आहे, बरोबर 10-26-26 वेगळ्या प्रकारामध्ये कंपोजिशनमध्ये ही खतं आपण टाकतो. पण नॅचरली याच प्रकारचे न्यूट्रियंट सॉइलमध्ये या प्रकारच्या बॅक्टेरिया किंवा या प्रकारच्या मायक्रोब्समुळे उपलब्ध झालेले आपल्याला दिसतात. नंतर दुसरा एक रोल आहे बघा, सॉइल मायक्रोब्स दे हेल्प टू रिसायकल द न्यूट्रियंट. सेम थिंग्स, सॉइल मायक्रोब्स दे फिक्स द नायट्रोजन, दॅट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट रोल. सॉइल मायक्रोब जे आहेत, सॉइलमध्ये असणारे जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहेत, त्या काही ठराविक 2-4 मायक्रोऑर्गॅनिझममध्ये अशी कॅपॅबिलिटी आहे की जे ॲटमॉस्फिअरमधला जो काही नायट्रोजन गॅस आहे या नायट्रोजन गॅसचं कन्वर्जन नायट्रोजनमध्ये करतात आणि हा नायट्रोजन प्लांटला अवेलेबल करून देतात. याच्यामध्ये कसं होतं पहा, जसं की नायट्रोजन फिक्सेशन किंवा नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात. कॉमन आहे अगदी, आता तुमच्या सगळ्या शेतामध्ये प्रत्येकाच्या तूर असेल, त्याचबरोबर हरभरा असेल किंवा इथून पाठिंबा सोयाबीन होतो आहे की नाही, वाटाणा असेल, भुईमुग असेल, या सगळे हे जे काही प्लांट आहेत याला लेग्युम प्लांट असं म्हणतो आपण. आणि या लेग्युम प्लांटच्या मुळावरती या प्रकारच्या आपल्याला लाल रंगाच्या गाठी आपल्याला पाहायला मिळतात, त्याला नोड्यूल असं म्हणायचं. आता या नोड्यूल कशामुळे तयार होतात, तर दीज नोड्युल्स आर डेव्हलप बाय वन ऑफ द बॅक्टेरिया दॅट इज रायझोबियम. आणि हा रायझोबियम बॅक्टेरिया मुळावरती वाढतो, जो सॉइलमध्ये असतो फ्री, त्याची वाढ मात्र या मुळावरती होते, फक्त लेग्युमिनस प्लांटवरतीच होते, बाकीच्या इतर कोणत्याही प्लांटवरती होत नाही. लेग्युम या ग्रुपपैकी म्हणजे शेंगा येणारा जो काही प्लांट आहे त्या शेंगा येणाऱ्या प्लांटच्या रूटवरतीच या प्रकारची नोड्यूल फॉर्म होते. त्याचं फंक्शन असं आहे की या रायझोबियम बॅक्टेरियाची खासियत अशी आहे की तो काय करतो, हवेमधला नायट्रोजन जो आहे पाहिजे, या ठिकाणी अल्ट्रा स्ट्रक्चर आहे त्याचं. रायझोबियम बॅक्टेरिया जे आहे ते या प्रकारच्या अशा रेड कलरच्या या ठिकाणी नोड्यूल्स किंवा ज्याला आपण म्हणू गाठी या ठिकाणी तयार केल्या जातात. आता या नोड्यूल्सचं जर काही आपण सेक्शन घेतला आणि मायक्रोस्कोप खाली जर पाहिला हाय पॉवर मायक्रोस्कोपमध्ये, तर या ठिकाणी जी काही फिगर आहे सेकंड नंबरची, याप्रमाणे आपल्याला त्या रूटच्या सेलमध्ये याप्रमाणे हे रायझोबियम वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग हे रायझोबियम ॲक्च्युली असं असतं कसं, तर हे रायझोबियमचं या ठिकाणी स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली काढलेला फोटो बघा, है की नाही, भुईमुगाच्या शेंगा जशा दिसतात तशा, पण ही दे आर व्हेरी व्हेरी मायक्रो मायन्यूट, म्हणजे एक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये हे रायझोबियम बॅक्टेरिया त्या नोड्यूलमध्ये वाढलेले आपल्याला दिसते. लक्षात आलं का तुम्हाला, कशामध्ये वाढले, नोड्यूलमध्ये, या नोड्यूलमध्ये वाढलेले आपल्याला दिसतात. आणि मग त्याचं फंक्शन असं आहे की ते काय करतात, हवेमधला जो काही गॅसियस नायट्रोजन जो आहे त्याचं कन्वर्जन नायट्रेट्स किंवा नायट्राईटमध्ये करतात आणि हे नायट्रेट किंवा नायट्राईट या ठिकाणी असणाऱ्या या प्लांटच्या रूटला डायरेक्टली अवेलेबल होतात आणि त्या प्लांटची ग्रोथ चांगली होते, फर्टिलिटी त्या सॉइलची वाढलेली आपल्याला दिसते. ओके, सो दे कॅन कन्वर्ट दिस नायट्रोजन इनटू अमोनिया ऑर नायट्रेट अँड दे आर नोन ॲज द नायट्रोजन फिक्सेशन, किंवा त्या प्रोसेसला नायट्रोजन फिक्सेशन असं म्हटलं जातं किंवा त्या बॅक्टेरियाला नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असं सुद्धा म्हटलं जातं. सो बायोलॉजिकली दीज बॅक्टेरिया कॉन्ट्रीब्यूट अबाउट 60% ऑफ नायट्रोजन, बरोबर, जे नैसर्गिकरित्या जर बघितलं आपण निसर्गामध्ये 60% नायट्रोजन जो आहे तो हा या बॅक्टेरियामुळे जमिनीमध्ये अवेलेबल झालेला पाहायला मिळतो. तुम्ही बघा जंगलामध्ये कधी गेला असाल, जंगलामध्ये किंवा कधी एखाद्या उजाड मारणावरती जा, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गवतं किंवा झाडं वाढलेली आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याला कोणी खतं घालते का जाऊन, त्याला तुम्ही काही युरिया म्हणा किंवा अशा प्रकारची काही खतं कोणी घातली का, नाही, पण नैसर्गिकरित्या मग त्याची वाढ जोमानं होत असते. मग अशा वेळेला नैसर्गिकरित्या या ठिकाणी या प्लांटला या प्रकारचा नायट्रोजन त्या ठिकाणी उपलब्ध झालेला असतो. सो इन कॉन्ट्रास्ट मॅन्युफॅक्चर्ड फर्टिलायझर्स कॉन्ट्रीब्युट ओनली 25%. पहा म्हणजे काय म्हणायचंय, नैसर्गिकरित्या प्लांटला 60% नायट्रोजन हा या नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाकडनं मिळतो आणि फक्त इन अन ॲव्हरेज 25% नायट्रोजन जो आहे तो आपण जे काही आपण जीवर रासायनिक खतं जे काही देतोय जमिनीवरती त्यातनं दिलेलं आपल्याला पाहायला मिळतो, युरिया म्हणा किंवा त्याच्या स्वरूपात. सो ॲज द कॉस्ट ऑफ एनर्जी कंटिन्युअस टू राईज, सो टू द कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चर नायट्रोजन फर्टिलायझर्स विल राईज. सो बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन इज लाईकली टू हॅव एव्हर
इन्क्रीजिंग इम्पॉर्टंट इन द फूड प्रोडक्शन. फार महत्त्वाचं आहे त्याचा रोल, कारण की नायट्रोजनची अवेलेबिलिटी जर काही प्लांटला झाली किंवा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा मॅक्रोन्यूट्रियंट आहे की ज्यामुळे प्लांटची वाढ झपाट्याने होते, त्याचं डिव्हायडेशन सेल डिव्हिडिजन होते. त्याचबरोबर नायट्रोजन हा महत्त्वाचा न्यूक्लिक मटेरियलमधला महत्त्वाचा मॉलिक्यूल आहे. तर अशा प्रकारे हे सॉइलची फर्टिलिटी वाढवण्यासाठी हे मायक्रो ऑर्गॅनिझम काम करतात. नंतर सेकंड आहे बघा बायो फर्टिलायझर्स. आता बायो फर्टिलायझर्स म्हणजे काय तुम्हाला सांगण्याच्या आधी हे काही इथे या बॉटल्स दिसतात का पहा, तुम्ही खत औषधाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर आता ऑर्गॅनिक काही वेगळ्या प्रकारचे काही औषधं आपण ज्याला म्हणू ही शेतीसाठी उपलब्ध झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग याच्यामध्ये फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया असतात, सल्फर सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, किंवा मग नॉस्टॉक आहे, अझॅटोबॅक्टर आहे, त्यानंतर राय काय म्हणू आपण त्याला रायझोबियमचं कल्चर आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं पाहायला मिळतं. वेगळ्या प्रकारचे हे कल्चर किंवा त्याचे स्पोर या लिक्विड किंवा सॉलिड फॉर्ममध्ये आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हां, बायोसार नावाचं आहे किंवा मग बायोसीड नावाचं आहे, वेगळ्या प्रकारची नावं आहेत. आणि खत औषध दुकानामध्ये तुम्ही ह्या मोठमोठ्या बॉटल तुम्ही पाहिले असतील. याचा वापर कसा केला जातो, जमिनीमध्ये पाणी देत असताना मग त्या पाण्यामध्ये हे सोडले जातात, बरोबर, किंवा मग फोलियर स्प्रे सुद्धा केला जातो आणि त्यानुसार मग या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर डायरेक्टली शेतीमध्ये केला जातो ॲज अ बायो फर्टिलायझर. म्हणजेच मग सांगितल्याप्रमाणे नुसतं रायझोबियम नाही तर रायझोबियमच्या व्यतिरिक्त इतरही बाकी जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की जे सॉइलची फर्टिलिटी किंवा सॉइलची सुपीकता वाढवण्यासाठी काम करतात. मग त्यापैकी एक आहे फंजायचा विचार केला आपण तर दॅट इज मायकोरायझा. कोणता आहे? मायकोरायझा. मायकोरायझा म्हणजे काय की मगाशी जसं दाखवलं तुम्हाला मी की इथं जी काही मुळांवरती इथं जे काही रायझोबियम वाढलंय, रायझोबियमच्या नोडीस पडल्यात, याचप्रमाणे जवळपास 80% किंवा 90% प्लांटच्या रूटवरती या प्रकारचं मायकोरायझल फंजाय, मायकोरायझल फंजायची ग्रोथ होते. आणि ते फंजाय काय करतात, रूटमध्ये किंवा रूटच्या भोवती त्याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि सभोवतालच्या जमिनीमधून फॉस्फेट, फॉस्फरस, नायट्रोजन किंवा वेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब करून प्लांटला प्रोव्हाइड करतात. अशा प्रकारचे हे मायक्रो ऑर्गॅनिझम मायकोरायझल फंजाय आहे. सो दे डायरेक्टली और नॅचरली इन्क्रीज दी फर्टिलिटी ऑफ सॉइल. फॉस्फरस सारखा महत्त्वाचा घटक प्लांटला अवेलेबल करून दिला जातो मायकोरायझा. देन अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक अनाबियाना, अझॅटोबॅक्टर, नॉस्टॉक, दे ऑल्सो फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड इन्क्रीज दी फर्टिलिटी ऑफ सॉइल. ओके, आता पुढचा एक मुद्दा आपल्याला पाहायचा आहे की याच मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर पेस्टिसाइड म्हणून केला जातो. आता बघा खत औषधाच्या दुकानामध्ये दुसऱ्या एक प्रकारची औषधं आपल्याला पाहायला मिळतात, ती आहेत कीटकनाशके. बरोबर, तुमच्या शेतावरती तुम्ही औषध शिंपता किंवा फवारणी करता तर कीड जी काही पडलेली असते, वेगळ्या प्रकारची कीड असेल, मग आळी असेल किंवा भुंगे असेल किंवा लाल कोळी असेल, तुडतुडे, मावा, वेगळ्या प्रकारचे किडे असतात जे आपल्या शेतीच्या पिकावरती हानिकारक असतात, त्यामुळे आपलं उत्पादन कमी होतं. म्हणून आपण काय करतो, त्यावरती फवारणी करतो आणि मग रासायनिक औषधं या ठिकाणी वापरली जातात. पण नैसर्गिकरित्या जर बघितलं आपण तर अशाही प्रकारचे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की जे मायक्रो ऑर्गॅनिझम अशा प्रकारच्या पेस्टला हानिकारक आहेत किंवा ज्याला आपण बायोपेस्ट पेस्टिसाइड्स असं म्हणू शकतो किंवा त्याचा वापर बायोपेस्टिसाइड म्हणून केला जातो. आता पेस्ट मीन्स व्हॉट? पेस्ट म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचा घातक इन्सेक्ट असेल किंवा एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम असेल की जो आपल्या प्लांटला किंवा आपल्या शेतीच्या पिकावरती जो घातक आहे त्याला पेस्ट असं म्हटलं जातं. मग ते वेगळ्या प्रकारचे आहेत, मग ते फंजे असू शकतात, निमॅटोड्स असू शकतात, व्हायरसेस असू शकतात, सगळ्या प्रकारचे असू शकतात. मग मात्र या ठिकाणी काय केलं जातं, अशा प्रकारचे काही बायोपेस्टिसाइड्स जे आहेत म्हणजे बायोलॉजिकल मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर या पेस्टला किंवा या कीटकांना इन्सेक्टला कंट्रोल करण्यासाठी, किल करण्यासाठी वापरला जातो. मग याच्यामध्ये जसं आहे, फर्स्ट आहे बघा सम ऑफ द मायक्रोब्स दे हॅव नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम. ओके, सो द सॉइल मायक्रोब्स दे हॅव बीन टर्म ॲज अ बायोपेस्टिसाइड्स अँड रिप्रेझेंट अँड इमर्जिंग अँड इम्पॉर्टंट अल्टरनेटिव्स दॅट इज वी कॉल्ड ॲज अ बायोलॉजिकल कंट्रोल. म्हणजे काय केले बघा, असे काही मायक्रोब्स आहेत की ज्यामध्ये अशा प्रकारची पॉवर आहे की जे नॅचरली जे काही हानिकारक पेस्ट आहेत आपल्या शेतीच्या पिकावरती त्यांना नॅचरली ते काय करतात, किल करतात, कंट्रोल करतात.
So the use of these chemical pesticide for the protection of crop against these certain pathogens and pest. Besides, our best known example of the use of soil microbes in the pest, which is Bacillus thuringiensis. BT cotton. तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे आता मला वाटतं पळाडी म्हणा किंवा कापूस लावला जातो आणि मग कापसाचं वाण जो आहे तो आपण बीटी कॉटन किंवा बीटी बियाणं जे आहे त्याचा वापर करतो. बीटी मीन्स व्हॉट? बीटी मध्ये काय केलंय की हे जे काही कापूस आहे या कापसामध्ये एका बॅक्टेरिया मधले जीन ट्रान्सफर केलेले आहे. ठीक आहे, बॅक्टेरिया मधले जीन कापसामध्ये ट्रान्सफर केलेत आणि कापसामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर हा जो काही बॅक्टेरिया आहे त्याचे जीन्स कापसामध्ये ट्रान्सफर केले आणि मग त्या प्रकारचं कापसाचं बियाणं तयार केलं. त्याच्यामुळे होतं काय, अशा प्रकारच्या कापसाच्या बोंडावरती जर काही ती आळी खायला आली तर त्या आळीला आळीमध्ये पॉइझन तयार होतं आणि ती आळी थोडक्यात मरून जाते असं लक्षात. आणि म्हणून मग त्याला नाव दिलं बीटी, बीटी फॉर बॅसिलस थुरिंजिनेसिस. हा बॅक्टेरिया जो आहे हा बायो पेस्टिसाइड म्हणून काम करतो आणि वेगळ्या प्रकारचे फ्लाईज असतील किंवा आळी असेल किंवा लार्वा जे आहेत ते त्या स्टेजमध्येच डेड होतात. Some strains of these BT are used to control the beetles and flies also. Several strains of fungal genus, the fungus je kai fungus cha sudha vapar pesticide manun kela jato jase ki trichoderma hai, which is used as a biocontrolling agent. Mata fungus kiwa ya vegla prakar cha microorganism cha role aplyala kasa pahayla milto te pahayta ba vegla prakar cha fungus ahet ki je tya kidyancha body varti kiwa tya kitakancha body varti vadtat ani tya kitakla त्या कीटकांना कील करतात. जसं वेगळ्या प्रकारचे फंगस बघा, इथं आयसिरिया फोमोसोरिया आहे, बोवेरिया आहे, नंतर मेटारायझियम आहे, बोवेरियाच्या स्पेसिस वेगळ्या प्रकारच्या, बॅसियाना आहे, नंतर लिंगस आहे, मेटारायझम आहे, एंटमोथोरा आहे, नंतर पॅसिलोमायसिस अशा वेगळ्या प्रकारच्या फंगसच्या स्पेसिस या कीटकांच्या बॉडीवरती वाढतात आणि ऑटोमॅटिकली कीटकाच्या बॉडीवरती जर काही फंगस वाढलं तर ते त्या फंगसमुळे काय होणार आहे, डेड होणार. म्हणजे या फंगसला काय म्हणायचं, नॅचरल बायोपेस्टिसाइड आहे की नाही. हे जे काही पेस्ट आहेत म्हणजे ह्या सगळे जे कीटक आहेत हे आपल्या पूर्ण शेतीच्या पिकावरती म्हणा किंवा कोणत्याही प्लांटवरती हानिकारक असतात. त्याला ते डिसीज निर्माण करतात, त्याचं उत्पादन घटवतात किंवा त्याची पानं खाऊन टाकतात. अशा प्रकारे हे फंगस विच इज यूज ॲज अ बायोपेस्टिसाइड. मग त्यापैकीच काही फंगस आहेत की जे बायोपेस्टिसाइड म्हणून वापरले जातील, त्यापैकी एक नाव आपण आता पाहिलं ते म्हणजे ट्रायकोडर्मा. ओके, ट्रायकोडर्मा जो आहे तो इतर बाकीच्या फंगसला सुद्धा किल करतो आणि त्याचबरोबर याप्रमाणे बायोपेस्टिसाइड म्हणून सुद्धा वापरला जातो. तर ही बायोपेस्टिसाइड जे आहेत जनरली दीज ऑर्गॅनिझम्स दे आर यूज टू कंट्रोल इन्सेक्ट पेस्ट पॅथोजन्स ऑर वीड ऑन द प्लांट. आता सगळ्याच्या शेतामध्ये काँग्रेस गवत आहे बघा, भयंकर वीड आहे किंवा ज्याला आपण म्हणू तण म्हणून वाढलं जातं. आता अशा प्लांटचं कसं कंट्रोल करणार, तर अशा प्रकारच्या प्लांटला सुद्धा नॅचरली कंट्रोल करणारे काही इन्सेक्ट आहेत की जे त्या प्लांटला खाऊन टाकतात, त्याची पानं जी आहेत ती पूर्णपणे खातात. सो दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स दे हॅव यूज फॉर बायोलॉजिकल कंट्रोल्स, दे आर बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस अँड प्रोटोजोआन्स अँड सम ऑफ देम दे आर यूज इन द कमर्शियल स्केल ऑल्सो. And they are used to control mostly insect pest and they are helping high yield by control of these diseases. Ata baga market madhe he je kai trichoderma chi powder asel, trichoderma cha culture asel, mycorrhizae cha culture asel kiwa magashi sangitlya pramane je kai ata ithe kitak ahet bovaria asel, metarhizum asel, he je kai fungus ahet yacha culture ata market madhe uplabdh hote. He culture jar kai tumhi soil madhe mix kela तर सॉइलमध्ये असणारे हे जे काही कीटक असतील किंवा त्या शेतामध्ये असणारे कीटक आहेत त्या कीटकांवरती हे स्पोर जे आहेत ते ग्रो होतात आणि त्या कीटकांना नॅचरली डेड करतात किंवा कंट्रोल करतात. ही त्याच्या पाठीमागचं मेकॅनिझम आहे. तर अशा प्रकारचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला या मायक्रो ऑर्गॅनिझमचे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये असलेले पाहायला मिळतात. आता यानंतर शेवटी आपण पाहणार आहोत की निगेटिव्ह रोल काय आहे, बरोबर, या मायक्रो ऑर्गॅनिझमचा पॉझिटिव्ह रोल जसा आहे. जसं आपण पाहिलं की बायोफर्टिलायझर म्हणून वापरलं जातं, बायोपेस्टिसाइड म्हणून वापरलं जातं किंवा सॉइलची फर्टिलिटी वाढवण्यासाठी वापरलं जाईल, त्याचबरोबर डिकम्पोस्टिंग किंवा न्यूट्रियंटचं रिसायकलिंग करण्यासाठी वापरलं जातात. मग आता त्याचप्रमाणे या मायक्रोबचा निगेटिव्ह रोल सुद्धा आपल्याला फार मोठा पाहायला मिळतो ॲग्रिकल्चर फील्डमध्ये. सो इन कॉन्ट्रास्ट टू दीज बेनिफिशियल सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, अदर्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स दे आर पॅथोजेनिक
टू द प्लांट्स. पॅथोजेनिक म्हणजे काय, की दे आर ऍक्ट एज अ पॅथोजन, की जे त्या प्लांटला डिसीज निर्माण करू शकतात. सो दे कॅन कॉज कन्सिडरेबल डॅमेज टू द क्रॉप. ओके, सो दे कॅन कॉज डिफरंट डिसीजेस, आणि या डिसीज झाल्यामुळे त्या ठिकाणी प्लांटची ग्रोथ नॉर्मल होत नाही, आणि नॉर्मल न झाल्यामुळे पर्यायानं त्या प्लांटचं जे काही प्रोडक्शन असेल, फ्रूट इल्डिंग असेल, किंवा थोडक्यात आपण म्हणूया ते जे काही पीक पाणी जे आहे त्याची आपल्याला क्वांटिटी घटलेली पाहायला मिळते, आहे की नाही. जसं समजा आता तुम्ही गव्हाचं पीक घेतलं तुम्ही आता ह्या वर्षी, तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे गव्हाचं कुठे गेलं माहीत आहे. गहू जो आहे या गव्हावरती सुद्धा पहा, नंतर तुम्हाला असा तांबेरा रोग पडलेला आपल्याला पाहायला मिळतो, किंवा तांबूस अंगाची पानं झालेली पाहायला मिळतात. आणि हा जो आहे हा एक प्रकारचा फंगल डिसीज आहे, की असं जर काही तांबेरा जर काही गव्हा पडला तर ऑटोमॅटिकली पूर्णपणे त्या गव्हाचं उत्पादन जे आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसतं. बरोबर, तर मग अशा वेगळ्या प्रकारचे जे काही डिसीज होतात आणि त्यामुळे त्याचं उत्पादन कमी होतं, मग फंजे असतील, बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, निमॅटोड्स असतील, मायक्रोप्लाज्मा असतील, या वेगळ्या प्रकारच्या मायक्रोब्समुळे वेगळ्या प्रकारचे डिसीजेस प्लांटवरती निर्माण होतात. मग आता बॅक्टेरियल डिसीज कोणते कोणते ते आपण पाहूया. बॅक्टेरियामुळे बघा वेगळ्या प्रकारचे डिसीज निर्माण होतात, जसं की इन दी प्लांट्स दे मे अफेक्ट स्टेम्स, लीव्स, रूट्स ऑर इवन दी एंटायर प्लांट बॉडी, अँड दे कॅन कॉज अ व्हरायटी ऑफ सिमटम्स लाईक कॅन्कर डिसीज, किंवा लीफ स्पॉट्स, ओव्हर द ग्रोथ, स्कॅब्स, विल्ड्स अँड अदर्स. म्हणजे आता हे वेगळ्या प्रकारचे सिमटम्स आणि डिसीज आहेत की जे बॅक्टेरियामुळे होतात. सिट्रस कॅन्कर, तुम्ही लिंबावरती हा डिसीज पाहिला असेल, बघा लिंबू जास्त की नाही आपलं खायचं, त्या लिंबावरती अशी पिवळ्या रंगाची तांबूस रंगाचा असा ओबडधोबड कॅन्सर झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. लीपवरती एक हिरव्या रंगाची काही स्पॉट आपल्याला पाहायला मिळतात, कोणते पाहे बघा, हे व्हायरल डिसीजेस, सॉरी बॅक्टेरियल पाहिजे ना आपल्याला, बॅक्टेरियल डिसीज आहेत. लीपवरती स्पॉट आपल्याला तयार झाले पाहायला मिळतात, याप्रमाणे ज्या काही पॉट्स आहेत त्या अशा श्रंक होतात, वाकड्या तिकडे झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर रेड ब्लाइट आपल्याला पाहायला मिळतो, रेड कलरचा ब्लाइट ऊसामध्ये सुद्धा आहे किंवा याच्यामध्ये सुद्धा दिसतो आपल्याला, बघा या प्लांटच्या लीपवरती. या प्रकारात आपल्याला ह्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झाल्यामुळे सिमटम झालेले दिसतात. सो दीज डिसीजेस आर कॉज बाय सम काइंड ऑफ बॅक्टेरिया लाईक झॅन्थोमोनास सिट्री, अँग्युलर स्पॉट ऑफ कॉटन लाईक झॅन्थोमोनास मालवेसियारम. बरोबर, एक असे स्टार शेप स्पॉट आपल्याला पानावरती पाहायला मिळतात या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया. तर अशाच प्रकारचे बॅक्टेरिया जसे येतात तसेच प्रकारचे काही व्हायरसेस सुद्धा आहेत. हां, व्हायरसेसचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी इन्फेक्शन प्लांटवरती पाहायला मिळेल, आणि मोठ्या प्रमाणामध्ये टोबॅको मोझाईक व्हायरस आहे, TMV आपण पाहिला पाठीमागे. बरोबर, त्या अशा प्रकारच्या व्हायरसमुळे जसं की मग मोझाईक डिसीज निर्माण झाले आपल्याला पाहायला मिळतात. डाउनी मिल्ड्यू किंवा सॉरी येलो डॉर्फनेस, म्हणजे त्या झाडाची वाढ त्या ठिकाणी जागीच खुंटलेली आपल्याला पाहायला मिळते. मिरची झाड असेल आणि ते मिरची झाड असं तुम्हाला पानं पिवळी बी झालेली पाहायला मिळतात बघा, आणि इतका इतकाली बुटकी झाड आपल्याला दिसतात, त्याची वाढ होत नाही काही नाही. याचा अर्थ काय, की त्याला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, व्हायरसचं त्याच्यावरती ग्रोथ झालेली आहे. तर अशा प्रकारचे बर्ड ब्लाइट असेल, शुगर केन मोझाईक व्हायरस आहे, लेट्यूस मोझाईक व्हायरस आहे बघा, किंवा मेजवरती सुद्धा, मक्कावरती सुद्धा हा सब मोझाईक व्हायरस आपल्याला झालेला पाहायला मिळतो. पीनटवरती आहे, हरभऱ्यावरती सॉरी तुरीवरती जो आहे, त्यानंतर लीफ कर्ल व्हायरस, पानं जी आहेत ती अशी गुंडाळलेली झाली आपल्याला पाहायला मिळते. तर असे व्हायरल इन्फेक्शनमुळे झालेले हे सर्व काही डिसीजेस आपल्याला पाहायला मिळते. शेवटी काही फंगल डिसीजेस सुद्धा आहे, जसं की मग सांगितल्याप्रमाणे पक्सिनिया, पक्सिनिया या फंगसमुळे या प्रकारचा रेड रॉट डिसीज आपल्याला याच्यावरती झालेला पाहायला मिळतो, गव्हावरती किंवा गव्हा तांबेरा आपण ज्याला म्हणतो, किंवा मग पावडरी मिल्ड्यू आहे, डाउनी मिल्ड्यू आहे, असे व्हाईट स्पॉट आपल्याला दिसतात. त्याचबरोबर ब्राऊन कलरचे स्पॉट सुद्धा असे आपल्याला वाढलेले पानावरती दिसतील. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे फंगल डिसीज, बॅक्टेरियल डिसीज, व्हायरल डिसीज, किंवा काही वेळेला मायक्रोइझल सॉरी मायक्रोप्लाज्मा जे आहेत, या मायक्रोप्लाज्मामुळे सुद्धा इन्फेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. फंगल डिसीजेसमध्ये मग अल्टरनारिया नावाचा जो काही फंगस आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये असे ब्लॅक कलरचे स्पॉट प्लांटवरती आलेले आपल्याला दिसतात. ओके, पावडरी मिल्ड्यू जो आहे, वेगळ्या प्रकारच्या ऑर्नामेंटल प्लांटवरती या अल्टरनारिया या फंगसमुळे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, त्याच फंगसमुळे डॅम्पिंग ऑफ किंवा मग काही फळं म्हणा किंवा फुलं जी आहेत ती सडलेली आपल्याला दिसतात, किंवा मग जसं डाळिंबावरती डाग असतात बघा,
राईट, त्या प्रकारचे डॉट्स आपल्याला दिसतील बीन्स वरती किंवा वेगळ्या प्रकारच्या रूट्स वरती. तर हे सगळे काही सिम्पटम्स जे आहेत, हे सगळे सिम्पटम्स या वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे आपल्याला याच्यावरती पाहायला मिळतात. आणि दीज आर द निगेटिव्ह रोल. म्हणजे आपण ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये दोन्ही अंगाने या मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल पाहिला. निगेटिव्ह रोल काय आहे, तर डिसीज निर्माण करतात वेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि त्यामुळे पर्यायाने जी काही ईल्ड आहे, उत्पादन जी आहे ती आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं, बरोबर. आणि पॉझिटिव्ह रोल काय आपण पाहिला सुरुवातीला, तर हे जे काही मायक्रोब्स आहेत दे कॅन यूज ॲज अ बायोपेस्टिसाईड. ओके, या वेगळ्या प्रकारच्या पेस्टला कंट्रोल करण्यासाठी याचा वापर होतो. त्याचबरोबर बायो फर्टिलायझर्स म्हणून याचा वापर झालेला आपल्याला पाहायला मिळेल. ओके, तर अशा प्रकारे हे मायक्रोब्स आहेत की जे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये याचा यूज आपल्याला झालेला पाहायला मिळतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर किंवा याचा यूज मेडिसिनमध्ये किंवा फार्मास्युटिकलमध्ये काय आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार. बरं, तुर्तास आजच्या या याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण, काही शंका कुशंका असेल तर सांगा बरं. जरा अनम्यूट करा प्रत्येकानं. गणेश रिंडे अनम्यूट करा, व्हिडिओ चालू करा वाटलंस तर. आदिती, मोहन अनम्यूट करा माईक आणि बोला. हा बोल आदिती, काय काय म्हणणं तुला समजते का कसं काय? हो सर समजत. बर, काय अडचण तुला, कसं वाटतं काय, कशा प्रकारे आणखीन कशा प्रकारे सांगितलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला इझिली सोप्या भाषेमध्ये किंवा लवकरात लवकर? नाही सर समजत. बर, काही टेक्स्ट बुक घेतले का? नाही सर घ्यायचे.